लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना आरपीआय आठवले गटाकडून आता जाहीर निषेध करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राहुल गांधी यांचा फोटो असलेल्या बॅनरला महिला आघाडी यांनी जोडो मारो देखील केलं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याने काँग्रेसची भूमिका समोर आली असल्याचं देखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं. राहुल गांधी यांनी बेताल वक्तव्य करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास यापुढेही राहुल गांधी यांचा जोरदार निषेध केला जाईल असं देखील शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आलं. परंतु त्या विश्वस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाप्रती या देशातल्या एसटी एसटी ओबीसी एनटी या घटकांना खऱ्या अर्थानं संविधानामध्ये आरक्षण दिलं आहे. आणि असं असताना राहुल गांधीजींनी अमेरिकेमध्ये जाऊन जर का या देशाची खऱ्या अर्थानं सामंजस्य भूमिका जर निर्माण झाली तर आम्ही हे दिलेलं आरक्षण हे आम्ही रद्द करू अशा प्रकारची ती भूमिका घेतली. आणि खऱ्या अर्थानं लोकांमध्ये आणि विशिष्ट एसटी एसटी ओबीसी या समाजामध्ये समरण निर्माण करण्याचा हा जो काही प्रयत्न आहे, खरं पाहिलं तर या देशामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे काही चाललं आहे आणि त्याच्यामध्ये हा पुन्हा पिठाचा खडा टाकण्याचं काम सन्माननीय राहुलजींनी गांधीजींनी केलेलं आहे. आणि म्हणून या वक्तव्याचा खऱ्या अर्थानं आम्ही रिपब्लिकन पार्टी आणि शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत. बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे कुणी संपू शकत नाही आणि थांबू शकत नाही. कारण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानानं दिलेलं आरक्षण हे कुणी थांबवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. राहुल गांधीजींनी जे वक्तव्य केलं तर आम्हाला खऱ्या अर्थानं त्याचं कुतूहल वाटतं की या देशामध्ये जवळजवळ 75 वर्षे पूर्ण झाली आणि जवळ 60-65 वर्ष काँग्रेसची सत्ता मिळवली. मग या देशामध्ये एवढी सत्ता मिळवत असताना या देशामध्ये समानतेची भूमिका काँग्रेसनं का आणली नाही, ते अपयशी झालं आहे असं असताना आज त्यांना हे स्वप्न पडतंय की असं झालं तर आम्ही असं करू. आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं चिडणारी गोष्ट, चिडणारं वक्तव्य हे अमेरिकेमधून जाण्याचं खऱ्या अर्थानं त्यांना हे चुकीचं होतं. खऱ्या अर्थानं या देशामध्ये जे काय भूमिका मांडण्याचं किंवा खऱ्या अर्थानं आपल्याला जी भूमिका मांडत असताना जे व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला खऱ्या अर्थानं दिलेलं आहे बाबासाहेबांनी, आणि म्हणून हे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं असताना आपल्या देशामध्ये जे काय प्रश्न आहेत की आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं आपण चर्चा केली पाहिजे, त्या प्रश्नामध्ये चर्चा करून त्याची सोडवणूक केली पाहिजे. विदेशामध्ये जाऊन हे संभ्रमावस्था जी निर्माण करणं हे अतिशय चुकीचं काम राहुल गांधीजीने केलं आहे. म्हणून त्याचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत. विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय.